तर आपणास माहीत आहे की ससून रुग्णालयामधील दोन अधिकारी आणखी एक कर्मचारी यांना 27 मे 2024 पहाटे 5 वाजता पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी जे पत्र दिलेलं आहे माझ्या कार्यालयाला, त्या पत्रामध्ये असा आरोप आहे की हे जे अधिकारी आहेत, डॉक्टर श्रीहरी हळणोर वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर अजय तावरे प्राध्यापक व विभाग प्रमुख न्याय वैद्यकशास्त्र विभाग BJ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी संगनमत करून फौजदारी पात्र कट रचून स्वतःचे आर्थिक फायद्याकरता विधी संघर्षित बालक याच्या रक्ताचे नमुने न घेता इतर व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेऊन ते शिलबंद करून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. हा आरोप आहे आणि या आरोपाकरता त्यांना 27 मेला अटक करण्यात आलेली आहे. ही अटक झाल्यानंतर संस्था स्तरावरील कारवाई म्हणून मी संस्थाप्रमुख या नात्यानं डॉक्टर अजय तावरे यांच्याकडे जो विभाग प्रमुखाचा जो चार्ज होता तो चार्ज मी तातडीनं त्यांच्याकडून काढून घेतला आणि त्या विभागामध्ये जे सिनियर प्रोफेसर आहेत डॉक्टर विजय जाधव यांच्याकडे तो मी तो चार्ज 28 मे 2024 सुपूर्द केलेला आहे. त्यानंतर दुसरे जे आरोपी आहेत या प्रकरणामध्ये जे वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर श्रीहरी हळणोर, तर हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असल्याने त्यांची सेवा जी आहे ती मी 28/5/2024 समाप्त केलेली आहे, म्हणजे त्यांना टर्मिनेट केलेलं आहे, आता ते सेवेमध्ये नाही. आणि अशा पद्धतीची जी कारवाई आहे ती मी शासनास कळवलेली आहे. आणि तिसरा जो आमचा कर्मचारी आहे अतुल घटकांबळे म्हणून, की जो पूर्णवेळ आहे आणि तो शासकीय सफाई कर्मचारी आहे, त्याला मी निलंबित केलेला आहे, सस्पेंड केलेला आहे. तो अधिकार अधिष्ठाताना असतो, वर्ग 4 कर्मचारी असल्या कारणाने, आणि त्याला सस्पेंड करून तशा पद्धतीची कारवाई आम्ही केली ही मी शासनाला कळवलेलं आहे. त्यानंतर जे डॉक्टर अजय तावरे आहेत, मी सांगितल्याप्रमाणे त्यांचा चार्ज मी काढून घेतलेला आहे HOD आणि त्यांच्यावरची जी कारवाई जी आहे सस्पेन्शनची कारवाई ही अधिष्ठातांच्या अधिकारामध्ये येत नाही, तर ही माझ्या वरिष्ठ कार्यालय जे आहे, मंत्रालय जे आहे, शासन ही कारवाई करीत असतं आणि म्हणून अशा प्रकारे त्यांच्या निलंबनाचा जो प्रस्ताव आहे तो आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे. तर ही साधारणतः असं हे प्रकरण होतं. आपल्याला माहीत आहे की यासाठी शासन स्तरावरून एक समिती स्थापन करण्यात आली की ज्याच्यामध्ये 3 सदस्य आहेत आणि ही समिती जी आहे ही डॉक्टर पल्लवी सापळे अधिष्ठाता ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जजी समूह रुग्णालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि त्या समितीनं काल या ठिकाणी येऊन दिवसभर त्यांनी काम केलं आणि ते जी काही त्यांचा तपास होता तो पूर्ण करून ते मुंबईला गेलेले आहेत. ही साधारणतः मला समितीबद्दलची जी माहिती आहे. या प्रकरणाबद्दलची जी काही माहिती आहे मी तुम्हाला सांगितली. ते प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल केलेले आहे, अटक करण्यात आलेली असल्या कारणाने जी काही कारवाई करणं अपेक्षित आहे अधिष्ठाता स्तरावरती ती कारवाई काय केली या कर्मचाऱ्यावरती मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. तर मला या निमित्तानं एवढंच सांगायचं होतं, यानंतर काही प्रश्न असतील तर आपण विचारावे. हिंदी
अभी ये जो इशू या ससुन हॉस्पिटल में हुआ है, एक जो आरोपी है उसको यहाँ लाया था ब्लड जो सैंपल है उसको कलेक्ट करने के लिए, तो वहाँ वो आरोपी जो है बालक उसका ब्लड ना लेते हुए जो दूसरी व्यक्ति है उसका ब्लड लिया गया और वो सील करके वो पुलिस को दिया गया। इस प्रकार का आरोप जो है, ये आरोप यह हमारे जो कर्मचारी अधिकारी है उन पर किया गया था, और इस प्रकार का जो लेटर है वो पहली बार मुझे कल 27 तारीख को रात को 8:09 हुए थे उस वक्त जो वो मुझे मिला, और मुझे पहली बार ये जानकारी हुई कि इस प्रकार का कोई इशू जो है वो यहाँ हुआ हुआ है। तो इस संदर्भ में मैंने डॉक्टर अजय तावरे जो हेड ऑफ़ द डिपार्टमेंट बनकर यहाँ फोरेंसिक डिपार्टमेंट में काम कर रहे हैं, उनका जो HOD का चार्ज है वो मैंने निकाल दिया। दूसरा जो हमारा एक मेडिकल ऑफिसर है जो टेम्पररी है, ही इज़ नॉट अ परमानेंट मेडिकल ऑफिसर, डॉक्टर श्रीहरि हलनोर, तो उनकी सेवा जो है जो ऑलरेडी टेम्पररी है तो उसकी सेवा मेरे अधिकार में मैंने समाप्त कर दी, और उस प्रकार शासन को भी उसकी जानकारी दी। और तीसरा कर्मचारी जो सफाई कर्मचारी है अतुल घटकामले, उसको मेरा अधिकार है डीन लेवल पर, इसलिए मैंने उसको सस्पेंड किया है और इसकी भी जानकारी मैंने सरकार को दी है। इस संदर्भ में इंक्वायरी के लिए स्टेट लेवल पर हमारे जो कमिश्नर है उनके द्वारा एक समिति का गठन किया था। डॉक्टर पल्लवी सापले जो अधिष्ठाता है ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय और JJ हॉस्पिटल मुंबई, इनके अध्यक्षता में ये कमेटी आई थी कल। उन्होंने दिन भर इस इशू की जो इंक्वायरी है थी वो इंक्वायरी की, और वो कल शाम को फिर बॉम्बे चले गए और शायद वो वहाँ रिपोर्ट सबमिट करेंगे। तो इस प्रकार की जानकारी जो इशू हुआ, आरोप क्या है, कौन लोग इन्वॉल्व है, ऐसा पुलिस का कहना है, और इस पर उनको अरेस्ट करने के नाते मैंने जो मेरे लेवल पर कार्रवाई करनी थी वो मैंने कर दी है, और इसकी जानकारी मैंने सरकार को दी है। तो ये मुझे इतना मुझे कहना है, अगर आपको कोई सवाल पूछना है तो आप पूछ सकते हैं। नाही देखो, ह्या जो इशू आत्ता झालेला आहे या इशू संदर्भामध्ये आपले काय प्रश्न असतील तर आपण विचारावे, कारण एक प्रश्न आहे डॉक्टरांशी संबंधित प्रश्न नाहीये, त्यामुळे नाही तर DMRचं स्टँड मी नाही सांगू शकत, एक अधिष्ठाता म्हणून मी सांगू एक 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 हा तावरेंच्या संबंधामध्ये मी सांगतो की ते एक पत्र जे आहे ते आपल्याला माहिती आहे जे मीडियावरती आहे, एक पत्र जे आहे एक पत्र जे एक आमदार महोदय आहे त्यांनी ते पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती आमचे मंत्री ते पत्र ऑलरेडी आहे।
नाही घाबर ते पत्र जे आहे ते आमदार सुनील टिंगरे यांनी ते पत्र दिलेलं होतं. ते पत्र आता माझ्याजवळ नाही, डिटेल मला नाही. त्याच्यावरती सांगतो की त्या पत्रावरती आमच्या मंत्री महोदयांनी लिहिलेलं होतं अधिष्ठाता यांना की डॉक्टर अजय तावरे यांच्याकडे कार्यभार द्यावा, कारण ते प्राध्यापक या पदावरती कार्यरत आहेत आणि जे त्यावेळी जे सुप्रिटेंडंट होते ते प्राध्यापक नव्हते. तर हे मेडिकल काउन्सिलच्या त्या नियमाप्रमाणे जे प्राध्यापक असतात त्यांना सुप्रिटेंडंट या पदावरती नियुक्ती देणं क्रमप्राप्त असतं अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये मजकूर होता. आणि त्या आदेशाला अन्वये मी, कारण मला डीनना तो डीनना एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढावी लागते, तर तशा पद्धतीची एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मी काढलेली. नाही आता ते तुम्ही जे प्रश्न विचारले ना ते मंत्री महोदयाचे आदेश मी पाळले. नाही आता ही त्यावेळची जी अपॉइंटमेंट आहे ती मंत्री महोदयाने निर्देश दिल्या कारणाने त्यांची आदेश काढलेले आहे. अहो तेच आहे ना मॅडम, असं काय करता तुम्ही माहिती घेऊन सांगतो म्हणून हीच माहिती आहे ना ते चुकीच सांगतो माहिती घेऊन सांगतो आमचं म्हणतो तेच आहे ना. एन एम सी नॉम एन एम सी नॉम बाजूला नाही आहेत. त्या पत्रामध्ये एन एम सी नॉमनुसारच आदेश काढायला सांगितले. कारण डॉक्टर अजय तावरे हे प्रोफेसर आहेत आणि त्यावेळी जे नियुक्त असणारे जे अधीक्षक होते ते सहयोगी प्राध्यापक होते. ते नंतरची गोष्ट आहे. या ऐका आता परत एकदा मी सांगतो की आपली जी प्रेस कॉन्फरन्स आहे ही आता जो इश्यू घडलेला आहे त्या संबंधामध्ये बाकीचे प्रश्न नाही. मंत्री महोदयाच्या निर्देशानं ते आदेश काढलेला आहे. नाही
नाही ज्या जे निर्देश मला दिले त्यानुसार मी काही केलेले आहे एवढंच आहे याच्यापेक्षा पाय नाही. काही गैरप्रकार होत झालेले नाही. आजच्या इश्यू बद्दल तुम्ही मला प्रश्न विचारत असाल तर बोला, नाहीतर आपल्याला मग मग नाही. नेमणुकीबद्दल मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की ते कारण आहे आणि त्या कारणाने ती नियुक्ती मी केलेली आहे. काय म्हटलं? नाही ते आहे ना, त्याच्यावरती रिमार्क आहे ना, त्या सरांचा रिमार्क आहे. परत परत ते विचारायला नाही. याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये ऐका ऐका प्रश्न, याच्यामध्ये आहे ना डॉक्टर जाधव सर, डॉक्टर जाधव सरांच्या बाबतीमध्ये जे आहे ना, की परत सांगतो की डॉक्टर जाधव सर जे आहे ते सहयोगी प्राध्यापक आहेत आणि त्यामुळे मी त्या ते जे पत्र होतं कमिशनर सरांचं त्याच्यावरती फक्त मी त्यांना ते सांगितलेलं होतं की ते सहयोगी प्राध्यापक आहेत आणि त्यामुळं आपल्या NMC नियमानुसार प्राध्यापकांना त्या पदावरती नियुक्ती देता येते. नाही आता ते ॲलिगेशन होते, ते ॲलिगेशन्स आहेत, फक्त ते आरोप आहेत की जसं सध्याही आरोपच आहेत. अजून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ज्यावेळी काय होईल त्यावेळी ते कारवाई होऊन जाईल त्याच्यावर. काय नाही, कसं आता की हे जे आरोप होते ते ऑलरेडी झालेले होते, ते शासनाला माहिती होते. नाही कसं आहे की जे पोलीस विभागाकडून मला जे पत्र प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये असा आरोप करण्यात आलेला आहे की ज्या विधी संघर्षित बालकाचं सॅम्पल काढायला पाहिजे होतं त्याचं न काढता ते इतर व्यक्तीचं काढलं आहे असं पोलिसांनी आरोपामध्ये नमूद केलेलं आहे. हे आरोपच आहेत, हे आता न्यायालयामध्ये जाणार आहेत आणि त्यानंतर जे हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे त्याच्यामुळं याच्यावरती जास्त न बोलता ज्यावेळी ते काय पुढं कारवाई होईल त्यावेळी आपण पाहू ना. नाही कसं आहे सांगतो तुम्हाला की नाही सांगतो हे जे पूर्ण प्रकरण जे आहे हे ज्यावेळी 27 तारखेला पहाटे 5 वाजता अटक करण्यात आलेली आहे अधिकारी कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर सकाळी 9-10 वाजता हे पहिल्यांदा ज्यावेळी TV वरती ह्या गोष्टी आल्या त्यावेळेला माझे जे सुप्रिटेंडंट आहे त्यांनी मला फोन करून सांगितलं की सर असं असं आपल्या ससूनमधले जे अधिकारी आहेत डॉक्टर तावरे आणि एक डॉक्टर हळणोर यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. हे मला पहिल्यांदा 27 तारखेला सकाळी समजलेलं आहे आणि आता हे समितीच्या नंतर आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट 27 तारखेच्या
प्रसारमाध्यमातून जे मला समजलं ते मला पहिल्यांदा समजलं. त्याच्या अगोदर कसं आहे की माझ्याकडं जवळजवळ 30-31 विभाग आहेत. या 30 विभागामध्ये प्राध्यापक असतात, हेड असतात, त्याच्याखाली काही अध्यापक असतात, बाकीचे कर्मचारी असतात. आणि ह्या 30 विभागाचा कारभार जो आहे हा व्यवस्थित त्यांच्या त्या विभाग प्रमुखाच्या नियंत्रणाखाली चालू असतो. डीन काय प्रत्येक विभागामध्ये जाऊन काय पाहत नाही. त्यामुळं कॅज्युअल्टीमध्ये वैद्यकीय अधिकारी काम करतात, ते सुप्रिटेंडंट ऑफिस आहे, आमचे डेप्युटी सुप्रिटेंडंट आहे, यांच्या नियंत्रणाखाली काम करत असतात. आणि त्यामुळं हे पण मोठे अधिकारी आहे, त्यांच्या नियंत्रणाखाली ते काम करत असतात. आणि तिथं प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीनं जबाबदारीनं काम करत असतात. त्याच्यामुळं जोपर्यंत अशी घटना काही घडत नाही आणि ती निदर्शनासमोर येत नाही तोपर्यंत प्राध्यापक विभाग प्रमुख असतील किंवा अधिष्ठाता असतील, ऐका तरी थोडं, अधिष्ठाता असतील या नाही. आता हे सगळं जे असतं हे प्रिज्युडिस मॅटर आता आहे आणि त्याच्यानंतर चौकशी समिती पण आलेली आहे आणि ह्या चौकशी समिती यांचं ते काम असतं. हां, डीन ज्या वेळेला मला पहिल्यांदा ही माहिती माझ्या सुप्रिटेंडंट सांगितली त्यावेळेला मी ताबडतोब सुप्रिटेंडंट हे रुग्णालयाचे प्रमुख असल्याकारणाने मी त्यांना सांगितलं की आपण ताबडतोब याची सविस्तर माहिती घ्यावी आणि मला लेखी स्वरूपात कळवावी. तर त्याने ती माहिती मला सविस्तर कळवल्यानंतर मग ही माहिती मी मग माझ्या शासनाला कळवली, कारण मला पहिल्या तर कालच मला 27 तारखेला ती माहिती समजलेली आहे. So that is a very important point. The reputation of the institute is such a BJ Medical College and Sassoon Hospital, which is one of the biggest institute of a national level. So I should not happen. You are very correct. And as a very honest officer, as a sincere officer, I am here right from 9 o'clock. Till in the evening 8:39 I am sitting in the dean office. I am moving around the casualty, then other departments. Our superintendent also taking very pain. Deputy superintendent is there. Our staff is taking care. But even though unfortunately such incidents are occurring. नाही बघा, आता हे मी तुम्हाला तेच सांगितलं की मी याच्या अगोदर सुद्धा मी 16 महिने इथं काम केलं अधिष्ठाता म्हणून. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये मी नव्हतो इथं, नंतर परत मी अधिष्ठाता म्हणून आलो. मी सकाळी इथं 9 वाजल्यापासून मी संध्याकाळीपर्यंत 9, 9:30, 10 वाजेपर्यंत मी बसून या कॅम्पसमध्ये मी काम करतो. मी कॅज्युअल्टीकडं जातो, माझे बाकीचे अधिकारी पण जातात. हे काय फक्त एकट्या डीनचं काम नाही आहे, बाकी सगळे अधिकारी आहे, ते विभाग प्रमुख आहे, त्यांचीही कामं असतात. तेथे लक्ष ठेवून असतात, प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी लक्ष ठेवून असतं. आणि परंतु असे इन्सिडेंट्स अनफॉर्च्युनेटली घडत आहेत. नाही मॅडम बघा, हे टीम ही एखादी इन्स्टिट्यूट चालवणं ही टीम वर्क असतं आणि त्या टीम वर्कनं टीम पद्धतीनेच ही कामं चालतात आणि आम्ही ते काम करतो. ठीक आहे आता त्याचं.
डायव्हर्ट जे आहे तुम्ही डायव्हर्ट करू नका, अननेसेसरी माझी चौकशी झाली माझी चौकशी झाली. आता सांगतो तुमचा प्रश्न काय, माझी कालची चौकशी माझी चौकशी झाली. बघा आता कसं आहे की कालची जी चौकशी समिती आहे की ज्याचे अध्यक्ष सापळे मॅडम मुंबईच्या जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता आहेत, ते डीन ऑफिसच्या बाजूला जे एक चेंबर आहे अँटी चेंबर ज्याला डीनचं म्हणतात, तिथं त्यांची समिती बसलेली होती आणि तिथं बसून त्याने सकाळपासून ते काम केलेलं आहे. मी माझ्या बाजूचे कार्यालय जे आहे माझं स्वतःचं आहे, तिथं बसून मी माझं काम करत होतो आणि सुप्रिटेंडंट साहेब सुप्रिटेंडंटचं काम करत होतो. चौदाशे शवविच्छेदन अहवाल पेंडिंग आहेत, पैसे घेतल्याशिवाय तुमच्याकडनं अहवाल दिले जात नाही अशा स्वरूपाचे आरोप होत आहेत, काय स्पष्टीकरण आहे? आता हे जे माहिती आहे तुमची माहिती आहे ही माझ्याजवळ नाही. मी ती माहिती मी माहिती चेक करतो आणि याबद्दल मी कळवेन. नाही मला वाटत नाही एवढे पेंडिंग. तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी सारख्या रांगा लागतात, लोकांना हेलपाटे घालावे लागतात, त्याला कोण कारणीभूत आहे, कोण जबाबदार आहे? आमच्याकडं आता तुम्हाला सांगतो की आमच्याकडं केवळ 300 दिव्यांग प्रमाणपत्र पेंडिंग आहेत. या जिल्ह्यामध्ये इतर पण संस्था आहेत की ज्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी त्यांचं प्रमाणपत्र करू शकतात, लिस्टमध्ये आहेत, परंतु 80-90% काम जे आहे ते केवळ ससून हॉस्पिटल दिव्यांग प्रमाणपत्राचं करत आहे. कारण हा सगळा जो लोड आहे प्रमाणपत्राचा तो इतर कोणतंही हॉस्पिटल जिल्ह्यातलं करत नाही, केवळ ससून हॉस्पिटल करतं. आणि म्हणून ससून हॉस्पिटल हे टर्शरी केअर सेंटर आहे, इथं क्रिटिकल पेशंट येतात, क्रिटिकल पेशंटची मॅनेजमेंट असते ती आम्हाला करायची असते, ती सगळं सांभाळून आम्ही परत प्रमाणपत्राचं जे काम करतो. जवळजवळ 67% काम जे आहे प्रमाणपत्राचं जिल्ह्यातलं हे केवळ ससून हॉस्पिटल एकटं करतं. आणि म्हणून पेंडिंग जे आहे 300 पेंडिंग प्रमाणपत्र आहेत आपल्याजवळ. मी मागच्या साधारणतः 15 दिवसापूर्वी आमच्या VC मध्ये मी ते सांगितलेलं होतं की हे जे पेंडिंग 300 आहेत ते सुद्धा आम्ही अभियानाच्या स्वरूपामध्ये आम्ही ते पेंडिंग काढून. सर्वसाधारणपणे दिवसाला 24 मृत्यू होतात, त्याच्याबद्दल काय? आता हे जे आहे ना ही आजची बातमी आहे तुमच्या 24 मृत्यू ऐका मॅडम. आपली जी माहिती आहे ही आजची, आज मी हे TV वरती हे ऐकलेलं आहे. तर या संबंधामध्ये मी एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि याचं टोटल ॲनालिसिस आहे. तुम्हाला मी पुढच्या 2-4 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना हे जे 24 मृत्यूचे तुम्ही जी बातमी मला सांगता ही बातमी मी पण TV वरती आज ऐकलेली आहे. तर याचं हे 24 डेथचं जे आहे ॲनालिसिस काय आहे ही माझी कमिटी मला डिटेल रिपोर्ट देईल. ते रिपोर्ट तुम्हालाही पाहिजे असेल तर मी पाहायला देईन. ऐका थांबा. आणि दुसरी गोष्ट, अशा प्रकारचे जे 24 डेथचा जो आकडा तुम्ही सांगितला हाच आकडा मुंबई जे रुग्णालय असेल, JJ सारखं असेल, नागपूरचं मोठं रुग्णालय आहे, याच्याशी आपण कंपेअर बघू, तिथली काय फिगर आहे बघू, पुण्याची काय फिगर आहे बघू, हे पाहता येईल. आणि हे याच्यासाठी मी तुम्हाला ही माहिती मी तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये मी माध्यमांना देईल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.